नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण आलो आहोत जयगड किल्ल्याला. जयगड किल्ला जो आहे, शास्त्री नदी जिथे समुद्राला मिळते त्याच्या बाजूला जयगड किल्ला आहे. आणि जयगड किल्ल्याला जर तुम्हाला यायचं असेल तर गणपती पुळ्यावरनं जवळजवळ 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गणपती पुळ्याला जर तुम्ही याल तर इकडे नक्की या. आणि तुम्ही मागे जर बघाल तर हा पूर्ण किल्ला आहे. आणि तुम्हाला ही हा जो बुरुज दिसतो इकडचा, हा पुरातत्व खात्याने नंतर हा डागडुजी करून ह्याला सिमेंटचं लेप लावलेला आहे. ह्याच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल पूर्णपणे ह्याची तटबंदी जी आहे ती जांभ्या दगडामध्ये आहे तटबंदी. आणि तुम्ही इकडे जर बघाल तर इथे पूर्ण हा खंदक आहे. हा इथे पूर्ण खंदक दिसतो आहे आणि इथे दरवाजा आहे ह्याचा. आणि इकडनंसुद्धा हा खंदक आहे. हा पूर्णपणे असा वेढा घातलेला आहे किल्ल्याला. आणि आपण गाडी इकडे लावलेली आहे, गाडी लावून आपण आता इकडनं आलेलो आहे. आता आपण किल्ल्याला जाऊया आणि अजून माहिती जाणून घेऊया. जयगड हा जलदुर्ग असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 200 फूट एवढी आहे. शत्रूपासून बचावाहेतू बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार गोमुखी आहे. महाद्वाराच्या कमानीवर 2 कमलपुष्प व मध्यभागी कुंभ आहे. उत्तरेस चोर दरवाजा असून दक्षिण पश्चिम बाजूस तटबंदीलगत 10 फूट उंच व 15 फूट रुंदीचा संरक्षक खंदक खोदण्यात आला आहे. पूर्णपणे तटबंदी दिसते आपल्याला. आपण वरती जाऊया. हे सिमेंटचं जे काम आहे मित्रांनो, समोर जे दिसतंय आपल्याला ते नंतर करण्यात आलेलं आहे. पण ह्याच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल हा पूर्णपणे जांभ्या दगड आहे. बघा, सिमेंटचं काम केलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये जांभा दगड आहे. हा वरती जाऊया. जयगड किल्ल्याचे एकूण क्षेत्र 12 एकर आहे. बाले किल्ल्यास 13 व परकोटास 16 बुरुज आहेत. किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडात केलेले आहे. पहिले इकडे जाऊन या, बुरुजावर जाऊन या. पुरातन काळी संगमेश्वर येथून शास्त्री नदीमधून समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापारी जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूपासून संरक्षणासाठी या किल्ल्याची बांधणी जयगड खाडीच्या मुखावर करण्यात आली. इथून पूर्णपणे हा किल्ला दिसतोय आपल्याला. आता असे तुम्हाला विवे मध्ये मध्ये बुरुज दिसत आहेत. हे सगळे सुंदर तटबंदी आणि तुम्हाला जे मगाशी म्हणलं खंदक, आबा हा इथे हा जो पॅसेज दिसतोय हा पूर्ण खंदकामध्ये याला पूर्णपणे किल्ल्याला वेढा घातलेला आहे. सुंदर इथे आपल्याला मागे आपल्याला समुद्र दिसतोय. आणि इथे ही जी फॅक्टरी दिसते ती JSW स्टीलची फॅक्टरी आहे. आणि आता आपण पूर्ण तटबंदी आपण बघत आहोत. ते मध्ये ते आपलं मंदिर दिसतंय आणि इथे हे आहे हा बहुतेक महाल असावा. तटबंदी बाजूचा काही पोर्शन ढासळला आहे. तिकडनं आपण खाली उतरलोय आणि इथून आता परत वरती जायचंय. बाले किल्ल्यामध्ये बघायचे झाल्यास गणपती मंदिर, हनुमान मंदिर, किल्लेकर बाबा समाधी, दारुगोळा कोठार, घोड्याच्या पागा, विहिरी, पहारेकरांच्या देवड्या, राजवाडा, सभागृह, तलाव अशा प्रकारच्या वास्तू आणि त्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. उत्तर दिशेला असणाऱ्या दिंडी दरवाजाबाहेर समुद्रालगतच एक गोड्या पाण्याची विहीर आहे. बाले किल्ल्याच्या तटास लागून असलेल्या कातळ गुहेत गाडगे मंडळींची कुलदैवता मोहमाया देवीचे स्थान आहे. खूप सुंदर किल्ला आहे, खूप सुंदर तटबंदी आहे. आणि एकदम म्हणजे आपण इतिहासात गेल्यावर का मला फील होतं. इकडे जा, गणपतीपुळेला आलात तर इकडे या किल्ल्यावर नक्की या. मित्रांनो, किल्ल्याच्या तटबंदीपाशी आपण फिरतच आहोत आणि आपल्याबरोबर आयुष्य अरुआबा आहेत. ते त्याबद्दल थोडी माहिती सांगतायत. त्या किल्ल्याच्या तटबंदीचं काम चालू होतं त्यावेळेस. या समुद्रकाठची तटबंदी सतत कोसळली बांधकाम असताना. त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की जिवंत बळी दिला तर ही तटबंदी व्यवस्थित बांधली जाईल. त्यावेळेसल्या सैन्यातील जयबा म्हणून एक सैनिक होते, ते स्वतः तयार झाले, माझा बळी द्या आणि बांधकाम चालू करा. त्यांचा बळी देऊन हे केल्यावर बांधकाम व्यवस्थित उभं राहिलं. त्यांची समाधी इथं आहे आणि त्यांच्या नावावरून जयबाच्या नावावरून हे जयगड किल्ल्याला नाव मिळालं. अच्छा, सैनिकाच्या नावाने मग गडाला नाव देण्यात आलं. ठीक आहे, आता आपण बघूया, तिकडे जाऊया. तर मंडळी, आयुष्य आबांनी एवढी सुंदर माहिती सांगितली आहे तर आता आपण तटबंदी पूर्णपणे
चालूया आणि नंतर खाली उतरून जयबाचं जिथे स्थान आहे, जिथे त्यांनी समाधी बांधलेली आहे, तिथे आपण जाऊया आणि ती समाधी बघूया. जयगड हा किल्ला सुमारे 13व्या शतकात शिलाहर कालखंडात राजा भोग याने उभारला असावा असे संदर्भ माहितीवरून दिसून येते. 16व्या शतकाच्या अखेरीस विजापूरच्या आदिलशहाने किल्ला ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इसवी सन 1661 सालची राजापूर मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. त्यावेळी त्यांनी संगमेश्वर परिसरातील अनेक ठिकाणे ताब्यात घेतली होती. तेव्हाच जयगड आणि विजयगड हे किल्ले ताब्यात घेतले. 17व्या शतकाच्या अखेरीपासून ते 18व्या शतकाच्या सुरुवातीचा काही कालखंड जयगड किल्ला मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अंमलाखाली होता. तर मंडळी, पूर्णपणे आपण तटबंदी आधी बघितली आतल्या साईडने, तर आता आपण तिथे जाऊया. ते मंदिर आहे, आत जाऊन दर्शन घेऊया. आणि जयबाची समाधी, तुम्हाला जे म्हणलं होतं ते छोटंसं जे घर दिसतंय तुम्हाला, जयबाची समाधी तिथे जाऊया. हे पाण्याचा साठा इथे बांधला होता त्यावेळेस, पण आता कोरडा आहे सगळा तो. आणि इथे मंदिर आहे, इथे याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे जयगडबद्दल. इथे हा नकाशा दाखवलेला आहे यांनी की याचं स्ट्रक्चर कसं आहे. आणि हे मंदिरामध्ये जाऊन पहिले आपण दर्शन करूया. कौलारूवरती छत आहे आणि समोर बाप्पा आहे आणि वारा सुटलेला आहे आणि एकदम शांत वातावरण आहे आणि पूर्ण सावली आहे, त्यामुळे एकदम गार वाटते इकडे. मस्त सुंदर. 2 मिनटं जरा बसूया आपण इकडे, विश्रांती घेऊया आणि त्याच्यानंतर मागे असलेल्या जयबाची समाधी ही जी आहे तिथे जाऊया आणि परतीय प्रवासाला लागूया. मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं आहे स्पेशली की तुम्ही एक्सप्लोर विथ जय गुरुदेव चॅनल तुम्हाला कसा वाटतो आहे हे तुम्ही कमेंटमधनं नेहमी देत जा, कारण तुमच्या कमेंट ह्याच आमच्यासाठी ही एक पावती आहे की तुम्हाला हे चॅनल आवडतो आहे, आम्ही जी इन्फॉर्मेशन देतो आहे ती तुम्हाला आवडती आहे की नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे सांगायची, सगळ्या सबस्क्रायबर किंवा जे नवीन आपले जे बघणारे दर्शक आहेत त्यांना सांगायचे की प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजे नवीन नवीन ठिकाणं प्रत्येकाला कळतील. चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांना मला तेच सांगायचं आहे की कुठलाही यूट्यूबर किंवा आम्ही जी माहिती देत असतो त्याची खूप अखंड भरपूर मेहनत असते प्रत्येक व्हिडिओमागे. त्याचं स्क्रिप्टिंग असेल, त्याचं व्हिडिओग्राफी असेल, त्याची फोटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, त्याच्यानंतर यूट्यूबचे कॉपीराईट स्ट्राईक आपल्याला येऊ नये ह्याच्यासाठी आमची खूप मेहनत असते त्याच्यामागे. त्याच्यामुळे फक्त व्हिडिओ प्लीज बघू नका, सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ते नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला नवीन येणारे तुम्हाला माझे व्हिडिओ मिळतील. आणि बघत राहा एक्सप्लोर विथ जय गुरुदेव चॅनल. तर 2 मिनटं आपण आता ते विश्रांती घेऊया आणि मग समाधीला जाऊया. तर मंडळी, समोर असलेले आता आपण इकडचे जे सैनिक होते जयबा नावाचे, त्यांची समाधी आहे ती आता समाधी आपण बघूया. हे जे काही खोल्या किंवा घरं अशी दिसत आहेत, पुरातन काळाचे अवशेष दिसत आहेत. इकडे पण आपल्याला अवशेष दिसत आहेत. आपण पूर्ण किल्ला आता बघितलेला आहे आणि किल्ल्याची तटबंदी एवढी सुंदर आपण बघितलेली आहे आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. आणि दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टी तुम्हाला जर ऑनलाईन परचेस करायच्या असतील तर तुम्ही घेण्यासाठी खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, मग तुम्ही त्या ऑनलाईन गोष्टी घेऊ शकता डिस्काउंट प्राईजमध्ये. आणि जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.